नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ उपनगरी गाडीचे डबे घसरले, जीवितहानी नाही. कल्याण कर्जत दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम. हवाला व्यवहार प्रकरणी दिल्लीतल्या रोहित टंडन या वकिलाला अटक. सक्तवसुली संचालनालयाच्या छाप्यात 13.5 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त. नगरपालिका निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. डिजिटल पेमेंट करण्यासाठी सर्वंकष मोबाईल ऍप तयार करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. येत्या मार्चपर्यंत राज्यातले संपूर्ण 7-12 ऑनलाईन होणार असल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. अण्णाद्रमुकच्या सरचिटणीसपदी व्ही के शशिकला यांची एकमतानं निवड. आणि जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. मध्य रेल्वेच्या कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वेचे 5 डबे आज पहाटे रुळावरून घसरले. यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र कल्याण कर्जत दरम्यानच्या रेल्वे सेवेवर याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे चाकरमान्यांचे सकाळी मोठे हाल झाले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. अघोषित मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दिल्लीच्या रोहित टंडन या वकिलाला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. टंडनच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घातल्यानंतर त्याच्याकडे 125 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न असल्याचं आढळलं. रोहित टंडन हवाला प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा संशय असून त्याला आज साकेत इथल्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या वकिलाच्या घरावर छापा घातल्यावर तिथून 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या तपासादरम्यान कोलकात्याचा व्यापारी पारसमल लोढा याचीही माहिती मिळाली होती. काळ्या पैशाविरोधातली मोहीम देशभरात सुरू असून या मोहिमेअंतर्गत काल प्राप्तिकर विभागानं कर्नाटकात टुमकूर इथं जिल्हा सहकारी बँकेवर छापा टाकला. यावेळी बँकेत 50 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची अदलाबदल सुरू असल्याचं प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळलं. दुसरीकडे दिल्लीमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकाला काळा पैसा पांढरा करण्यामध्ये मदत करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी लकी ग्राहक तसंच डिजीधन या 2 योजनांची घोषणा केली. या योजनांतर्गत डिजिटल अर्थव्यवहार करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दर आठवड्याला सोडत काढून 1000 रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशातल्या 100 विविध शहरांमध्ये येत्या 14 एप्रिलपर्यंत मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतही 31 डिसेंबरला मेळावा आयोजित केला आहे. 14 एप्रिल रोजी या योजनांसाठी महासोडत होणार असून त्यात डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहक तसंच व्यापाऱ्यांना मोठ्या रकमेचे पुरस्कार दिले जाणार आहेत. या योजनांचा फायदा सर्वसामान्य ग्राहक तसंच छोट्या व्यापाऱ्यांना होणार असून त्यामुळे रोकडरहित व्यवहारांना चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन सध्या आपल्याशी कनेक्टेड आहेत. सर, सकाळी कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान लोकलचे डबे घसरले, त्यामुळे वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झाला. सध्या परिस्थिती काय आहे?
हॅलो सर, सध्या सकाळी जो कल्याण आणि विठ्ठलवाडी या बसस्थानकादरम्यान लोकल घसरल्यामुळे जी परिस्थिती झाली, त्यामुळे आत्ता काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगू शकाल? देखिए, सुबह ये घटना घटी थी 5:53 पे। पांच डिब्बे जो है लोकल ट्रेन के कल्याण और विठलवाड़ी के बीच में डिरेल हुए थे। हम लोगों ने इमीडिएट, हमारे जनरल मैनेजर डीके शर्मा इमीडिएट साइट की ओर पहुंचे और उन्होंने सारा रिस्क्यू ऑपरेशन अपना मॉनिटरिंग करके करवाया। और जो हमारी सीएसटी की तरफ आने वाली अपलाइन है वो 9:23 पे शुरू कर दी और उसके उस पर जो है ना अप डायरेक्शन की गाड़ियां शुरू हो गई और डाउन डायरेक्शन की गाड़ियों को हम लोगों ने जो डिरेल हुए थे पांच कोच उसको एक एक करके हटाना शुरू किया है और 12:15 हमने पांचों कोच जो है साइड से हटा दिए हैं। अभी ट्रैक को दुरुस्त करने का काम और जो ऊपर बिजली का तार होते हैं उसको ठीक करने का काम चालू है और वो काम युद्ध स्तर पर चल रहा है। और अच्छा। इसके साथ साथ लॉन्ग डिस्टेंस की जो गाड़ियां हैं उसमें दो गाड़ी हमको आज कैंसिल करना पड़ी, एक डेक्कन क्वीन एक्सप्रेस, दूसरा इंटरसिटी एक्सप्रेस। बाकी इंद्रायणी एक्सप्रेस जो सीएसटी से रवाना हो चुकी थी उसको हमने थाने देवा पनवेल होके रवाना किया और कुछ गाड़ियों को जो है इसी रूट से हम रेगुलर चला रहे हैं। इसके साथ साथ मैं एक चीज ऐड करना पड़ेगा कि हमने कल्याण डोंबिवली जो म्युनिसिपल कॉरपोरेशन है उससे रिक्वेस्ट किया था तो उन्होंने 26 एक्स्ट्रा बसेस जो है अंबरनाथ और बदलापुर से कल्याण के बीच में चलाई जिससे लोगों यात्री जो फंसे हुए थे उनको कल्याण स्टेशन पे लाया जा सका। कल्याण सीएसटी हमारी सारी सर्विसेज चल रही थी स्लो और फास्ट। अच्छा, और ये अभी पूरा सब काम होकर रेलवे सेवा ठीक से शुरू होने में और कितना वक्त लगेगा? देखिए, हमारा ट्रैक बिछाने का काम बहुत तेजी से चल रहा है, वहाँ ट्रैक डैमेज हुआ है और बिजली का जो तार रहता है उसको ठीक करने का काम चल रहा है और हम ऐसे उम्मीद करते हैं कि अगले एक दो घंटे में ये जो है ट्रैक ठीक होना चाहिए। थैंक यू सर। वळूया पुढल्या बातमीकडे। नगर परिषद निवडणूक प्रचारात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणूक आयोगानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। निवडणुकीत लक्ष्मी घरी आली तर तिचं स्वागत करा असं कथित वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला। दानवे यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। तक्रारीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं चौकशी केल्यानंतर दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। डिजिटल पेमेंट करण्यासाठी सर्व बँकांना वापरता येईल असं सर्वंकष मोबाईल एप्लिकेशन तयार करून त्यामध्ये जिल्हा सहकारी प्रादेशिक बँकांचा समावेश करावा, ज्यामुळे ग्रामीण भागात त्याचा प्रभावी वापर करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। डिजिटल पेमेंटला दैनंदिन जीवनात वापर वाढवण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून फडणवीस बोलत होते। येत्या 3 महिन्यात 10 लाख पॉस मशीन्स वितरित करण्यात येतील, त्यामुळे रोकडरहित व्यवहाराला चालना मिळेल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली। सर्व बँकांना डिजिटल पेमेंट करता यावं यासाठी सर्वंकष मोबाईल ऍप विकसित करणं, आधार कार्डाचा वापर करून चलनविरहित व्यवहार करणं अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे समितीचे नियंत्रक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत इत्यादी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते। मुंबईतील सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी परवडणारी घरं दळणवळण सक्षम करण्यासाठी शासन कार्य करतंय, या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पर्यायानं मुंबईच्या विकासाला गती देण्यात येते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। घाटकोपर इथं विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम, अतुल भातखळकर उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणाले की सर्वसामान्यांना घराचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन 10 लाख परवडणारी घरं निर्माण करणार आहे, त्यासाठी मुंबई विकास आराखड्यात मोकळ्या होणाऱ्या जागा उपलब्ध करून देण्यात येतील, तसंच दळणवळण सक्षम करण्यासाठी लोकलसोबतच
मेट्रो आणि मोनोचं जाळं निर्माण करण्यात येत आहे. मेट्रोद्वारे येत्या 5 वर्षात 70 लाख प्रवासी क्षमता निर्माण होईल. त्याचप्रमाणे जलवाहतुकीला गती दिली जाते असं फडणवीस म्हणाले. यामुळे राजावाडी परिसरातील 400 लाभार्थ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत घरांचं वाटप करण्यात आलं. राज्यातले संपूर्ण 7/12 येत्या मार्चपर्यंत ऑनलाईन होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या 7/12 संगणकीकृत ई फेरफार करण्याची प्रक्रिया राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तसंच शेतकरी आणि जनतेच्या सोयींसाठी महसूल विभागानं पावलं उचलली आहेत. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत 7/12 संगणकीकृत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. ई फेरफार आज्ञावलीतल्या तांत्रिक सुधारणांबाबत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या दिल्लीतल्या अधिकाऱ्यांसह महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. नागपूर अधिवेशनात 7/12 संगणकीकृत ई फेरफार करण्याची प्रक्रिया राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि नागरिकांच्या गैरसोयीबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. महाभूलेख संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरीतला 7/12 जनतेला उपलब्ध केला जाणार आहे. विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर होऊनही नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी झालेला नाही या कारणास्तव येत्या 9 जानेवारीला प्रखर जनआंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पुण्यात पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही घोषणा केली. विमुद्रीकरणानंतर मोदींनी मांडलेल्या मुद्द्यावर शरद पवारांचा पाठिंबा होता. मात्र मोदी सरकार अंमलबजावणीत अपयशी ठरल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आरबीआयच्या छापलेल्या नोटा नव्या गोळ्या बाहेर कशा जात आहेत? 150 कोटी, 100 कोटी, 50 कोटी, 25 कोटी, 20 कोटी, 10 कोटी, 5 कोटी कसे सापडतात? आता एवढं जर सगळं कडक केलं तर हे कडक केल्यानंतर असं धाडस देखील कोणाचं व्हायला नको होतं, परंतु ते घडत नाही. उलट मोठ्या मोठ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर हा पैसा सगळ्या कोऱ्या नोटा त्यांना मिळालेल्या आहेत, पण आज सर्वसामान्य माणसाला मिळत नाही. हे जे काही त्यांचं अपयश आहे, हे त्यांचं नियोजन जे फसलेलं आहे, याच्यामध्ये आरबीआय देखील आरबीआयची इतक्या दिवसाची विश्वासार्हता याच्यातनं कमी झालेली. विमुद्रीकरणाचा निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा असून काळा पैसा नष्ट करणारा असल्याचं प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी औरंगाबाद इथं केलं आहे. आर्थिक प्रगती सध्या तरी मंदावली असली तरी नव्या आर्थिक वर्षात ती पुन्हा झेप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काळा पैसा निर्माण होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी देणग्याही रोखीनं स्वीकारू नयेत, त्या कॅशलेस पद्धतीनं असाव्यात. स्थावर मालमत्ता व्यवहारात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं मुद्रांक शुल्क असल्यानं कर चुकवण्यासाठी या क्षेत्रात काळा पैसा मोठ्या प्रमाणात येतो. देशभरात एक समान मुद्रांक शुल्क असेल तर या क्षेत्रात कर चुकवेगिरी होणार नाही आणि खऱ्या अर्थानं रोकडरहित समाजाकडे आपण वाटचाल करू असं ते म्हणाले. आगामी अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर 18% आणावा आणि प्राप्तिकर दर कमी केला तर करदात्यांची संख्या वाढेल, कर रुपी उत्पन्न वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातले अर्थविषयक आणि सुरक्षाविषयक प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्ते आणि अर्थविषयक अभ्यासकांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संरक्षण आणि अर्थविषयक विचारांची केलेली मांडणी समजून घेण्याची गरज राष्ट्रीय विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते यांनी व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं जळगाव इथं आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते आज बोलत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भटक्या विमुक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांची महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. नद्या जोड, अर्थशास्त्र, जलनीती, पत्रकारिता आणि सामाजिक शास्त्र यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर त्यांनी प्रकाश झोत टाकला.
बुलडाणा इथं आज आपल्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. स्थानिक जयस्तंभ चौकात या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. कोपर्डी घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा विनाविलंब देण्यात यावी. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वेगळं आरक्षण द्यावं. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा. पाळा इथल्या आदिवासी आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शेतीमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी अशाही मोर्चेकरांच्या मागण्या होत्या. त्यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी विजय झाले यांना सादर केलं. मधुमेह तसंच लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करत आपली उत्पादनं ग्राहकांनी घ्यावी यासाठी भ्रामक जाहिराती करणाऱ्या उस्मानाबादच्या अभय आयुर्वेदिक फार्मसीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. या कारवाईत 90 लाख रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करण्याची मराठवाड्यातली ही पहिलीच घटना असावी. रोगमुक्तीचा दावा करणाऱ्या जाहिराती करण्याबरोबरच औषधांच्या डब्या आणि बाटल्यांवर जाहिरातींचे बेकायदेशीर स्टिकर्स लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अभय आयुर्वेदिक फार्मसी नावाची औषध उत्पादन कारखाना आहे. त्यात जंबासव, मेदारी टॅबलेट व मेदारी सिरप असे औषधी पाठ मंजूर आहे. या पाठांच्या लेबलवर फसवा आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे व जाहिरातीस प्रतिबंध असल्याने अशा औषधांचा सुमारे 90 लाख किमतीचा औषध साठा काल रोजी जप्त करण्यात आला. येत्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदान जागृती तसंच 73 आणि 74व्या राज्य घटना दुरुस्तीला 25 वर्ष होत असल्याचं औचित्य साधून हा चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांच्या हस्ते काल मुंबईत या चित्ररथाच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आहे. राज्यात मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येतोय. चित्ररथाच्या मागच्या बाजूला असलेल्या एलईडी पडद्यावर मतदार जागृतीबाबत घोषवाक्य, पोस्टर्स, चित्र आणि ध्वनीछत्रफिती दाखवण्यात येणार आहेत. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीसपदी व्ही के शशिकला यांची निवड करण्यात आली आहे. जयललिता यांच्या निधनानं हे पद रिक्त झालं होतं. चेन्नईमध्ये आज अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत जयललिता यांच्या जवळच्या सहकारी असलेल्या शशिकला यांची एकमतानं निवड करण्यात आली. पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीतल्या ठरावांबाबत सहमती व्यक्त करत शशिकला यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती अण्णा द्रमुकनं ट्विटरद्वारे दिली आहे. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात. प्रसार भारती, भारत लोकसेवा प्रसारक, प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 2 जवान जखमी झाले. या जिल्ह्यातल्या शाहगुंड गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यावर शोध मोहीम सुरू करण्यात आली. ही शोध मोहीम सुरू असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यावर झालेल्या चकमकीत 2 जवानांना जखमी करून हे दहशतवादी तिथून पळून गेले अशी माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली. पंजाब आणि हरियाणाच्या बऱ्याच भागात थंडीची लाट कायम आहे. दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला आहे. नरनौल इथं 3.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमृतसर आणि लुधियाना इथं 6.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता किंचित कमी झाली असली तरी संपूर्ण खोऱ्यात किमान तापमान अद्यापही शून्याच्या खालीच आहे. लेहमध्ये अद्यापही -7.9 सेल्सिअस तापमान होतं. श्रीनगरमध्ये -3 सेल्सिअस तापमान होतं. नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करताना सरत्या वर्षातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2016 मधून. 2016 या सरत्या वर्षातल्या महत्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध दृष्टिक्षेप 2016 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. पुनःप्रसारण 1 जानेवारी रोजी 9:00 ते 10:00 या वेळेत. प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप 2016 सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. आणि आता शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ उपनगरी गाडीचे डबे घसरले, जीवितहानी नाही, दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. हवाला व्यवहार प्रकरणी दिल्लीतल्या रोहित टंडन या वकिलाला अटक, सक्त वसुली संचालनालयाच्या छाप्यात 13.5 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त. नगरपालिका निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. डिजिटल पेमेंट करण्यासाठी सर्वंकष मोबाईल ऍप तयार करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. येत्या मार्चपर्यंत राज्यातले संपूर्ण 7-12 ऑनलाईन होणार असल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. अण्णा द्रमुकच्या सरचिटणीसपदी व्ही के शशिकला यांची एकमतानं निवड. आणि जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.